आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा. मोबाईल नंबर 90111629 आणि 88555 04 08 34. नमस्कार, मी पंकज माडिक. आपण पाहतात SSM न्यूज. विटा शहर गुरुवार 10 सप्टेंबर पासून 8 दिवस बंद राहणार. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांचा बैठकीत निर्णय. याबाबत विटेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माहिती दिली. विटे शहरामध्ये कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विटे शहरातील सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व व्यापारी असोसिएशन, सर्व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटना सर्वांना एकत्रित घेऊन बसून आपण शहरामध्ये 7-8 दिवसाचा जनता कर्फ्यू घेऊ शकतो का आणि त्याच्या पुढचं आपण कशा पद्धतीनं शहरामध्ये ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो या संदर्भात एक मीटिंग आपण आता आयोजित केलेली होती. त्या मीटिंगमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी, अनेक नागरिकांनी, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी, काही नगरसेवकांनी आपापली मतं अत्यंत उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं मांडली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी विटेकर आहे आणि मी माझ्या गावाची, माझ्या शहराची आणि व्यक्तीच्या माझी स्वतःची काळजी घेण्यामध्ये मी कुठेही मागं पुढं बघणार नाही या भूमिकेवरती सर्वजणांचं एकमत आलं आणि सगळ्यांची चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की परवा दिवशी गुरुवारपासून जे 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत एक 8 दिवसाचा एक जनता कर्फ्यू आपण विटा शहरामध्ये घ्यायचा निर्णय आज इथं जाहीर केलेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी 100% सर्वजण अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि अत्यंत प्रामाणिकपणे करणार आहे. या निमित्तानं मी या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो, जे कोण व्यापारी याच्यामध्ये सामील होणार नाहीत किंवा याला सकारात्मक प्रतिसाद देणार नाही त्याला विटेकर म्हणून या सर्वांनी ठरवलं की आम्ही त्याला जाऊन आमच्या पद्धतीनं विनंती वजा आणि लागलं तर कठोरपणे सांगायला सुद्धा मागे पुढे आम्ही बघणार नाही अशी सुद्धा भूमिका या मीटिंगमध्ये आता सर्वांनी घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं ज्या 8 दिवसानंतर 17 तारखेनंतर ज्यावेळी जनता कर्फ्यू संपेल त्यानंतर मात्र सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत काय जे दुकानं आहेत ते उघडी राहतील. त्यानंतर 5 वाजल्यापासून नंतर सगळे दुकानं बंद होतील, व्यापारपेठा बंद होतील असा सुद्धा निर्णय आपण घेतलेला आहे. त्या ते करत असताना 1 महिन्यासाठी आपण तो निर्णय पुढच्या 1 महिन्यासाठी आपण घेतो आहे. त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रविवारी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू आपण त्यावेळी सुद्धा देखील करणार आहे. या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, ब्रेक द चेन या कन्सेप्टखाली या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे एकजुटीनं काम करायचं आहे. आजपर्यंत झालेल्या सगळ्या जनता कर्फ्यूमध्ये ज्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे सर्व नागरिकांनी सहकार्य केलं त्या पद्धतीचं सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये नागरिक करतील आणि प्रशासनसुद्धा त्याच्या परीनं आपल्याला सहकार्य करण्यामध्ये कुठेही मागं पुढं बघणार नाही. आज मी म्हणतोय म्हणून किंवा हे म्हणतात म्हणून आपण विटा शहर किंवा हे लॉकडाऊन करत नाही आहे, तर आत्ता ही गरज आहे आणि ही गरज सगळ्यांसाठी आहे कारण प्रत्येकाचं आत्ता आयुष्य किंवा आरोग्य धोक्यात आलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विट्यामध्ये आज जवळजवळ 50 पेशंट रोज आज सापडत अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थिती रोखण्यासाठी प्रशासनावरती आणि आरोग्य यंत्रणेवरती येणारा जो ताण आहे, अतिरिक्त ताण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपण घेतोय. तर मी या निमित्तानं विनंती करतो सर्वांना की या जे आपण आता घेतलेला निर्णय आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. त्याच्या या जनता कर्फ्यूच्या निमित्तानं एक विशेष सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो की विटा शहरातले जे केमिस्ट बांधव आहेत त्यांनी आता सगळ्या गोष्टींची चर्चा करून अत्यावश्यक सेवा असल्यामुळं त्यांना पूर्ण वेळ मेडिकल्स केमिस्ट त्यांची बंद करता येत नाही, तरी देखील त्यांनी एक धोरणात्मक असा निर्णय घेतला आहे की सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ते पूर्ण वेळ ते केमिस्ट त्यांचे दुकान उघडे राहतील आणि जे हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल्स आहेत, केमिस्ट आहेत, ते मात्र 24 आवर्स उघडे राहतील की जेणेकरून इमर्जन्सी काही असेल तर त्या लोकांना तिथं औषधं उपलब्ध होतील.